कसे आहात? मस्त मजेत ना? मजेतच रहा, आनंदात रहा, घरी रहा, सुरक्षित रहा, आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक सुंदर लेख. लेखाचे नाव आहे परी. लेख आवडल्यावर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. एकदा एका गरोदर पत्नीने मोठ्या उत्सुकतेने आपल्या पतीला विचारलं, आपल्याला काय होईल, काय अपेक्षा आहे तुमची, मुलगा की मुलगी, तुम्हाला काय वाटतं? त्यावर पती म्हणाला, जर आपल्याला मुलगा झाला तर मी त्याचा अभ्यास घेईन, त्याला गणित शिकवीन, त्याच्याबरोबर मी मैदानावर खेळायला पळायला पण जाईन, त्याला मासे पकडायला शिकवीन, पोहायला शिकवीन, अशा अनेक गोष्टी मी त्याला शिकवीन. हसत हसत बायकोने यावर प्रतिप्रश्न केला, आणि मुलगी झाली तर? यावर पतीने खूप छान उत्तर दिले, जर आपल्याला मुलगी झाली तर मला तिला काही शिकवावे लागणार नाही. पत्नीने मोठ्या कुतूहलाने विचारले, का असे का? पती म्हणाला, मुलगी म्हणजे जगातील एक अशी व्यक्ती आहे की तीच मला सगळं शिकवेल. मी कसे आणि कोणते कपडे घालावेत, मी काय खायचं काय नाही खायचं, कसं खायचं, मी काय बोललं पाहिजे आणि काय नाही बोलायचं, हे सारं ती मला पुन्हा एकदा शिकवेल. थोडक्यात जणू ती माझी दुसरी आई होऊन माझी काळजी घेईल. मी आयुष्यात काही विशेष कर्तृत्व नाही केलं, तरी मी तिच्यासाठी आदर्श हिरो असेल. एखाद्या गोष्टीसाठी मी जर तिला नकार दिला तर तोही आनंदाने समजून घेईल. पती पुढे म्हणाला, तिला नेहमी असं वाटत राहील की माझा नवरा माझ्या वडिलांसारखाच असला पाहिजे. मुलगी कितीही मोठी झाली तरी तिला वाटतं की माझ्या बाबांची मी छोटीशी आणि गोड भावलीच आहे. माझ्यासाठी ती अख्ख्या जगाशी वैरपत करायला तयार होईल. मला त्रास देणाऱ्या कोणाही व्यक्तीला ती कधीच माफ करणार नाही. यावर पत्नीने पुन्हा हसून विचारले, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का की फक्त मुलगीच ह्या सर्व गोष्टी करेल आणि मुलगा तुमच्यासाठी काहीच करणार नाही? यावर नवरा समजूतदारीच्या सर्व स्वरात म्हणाला, अगं तसं नव्हे ग, कदाचित हे सगळं माझा मुलगाही माझ्यासाठी करेल, पण त्याला हे सगळं शिकावं लागेल. मुलीचं तसं नाही, मुली या जन्मातच हे सगळं शिकून जन्माला येतात. एक वडूल म्हणून तिला माझा आणि मला तिचा नेहमीच अभिमान वाटेल. निराशेच्या सुरात पत्नी म्हणाली, पण ती आपल्यासोबत आयुष्यभर थोडीच राहणार आहे. यावर आपले पानावलेले डोळे पुसत पती म्हणाला, हो तू म्हणतीयेस ते खरंय, ती आपल्यासोबत नसेल पण जगाच्या पाठीवर ती कुठंही गेली मला व तिला काहीच फरक पडणार नाही, कारण ती आपल्यासोबत नसली तरी आपण मात्र नक्की तिच्यासोबत असू. तिच्या हृदयात, तिच्या मनात कायमचे, अगदी तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत. कारण मुली ह्या परीसारख्या असतात, त्या जन्मभरासाठी आपुलकी माया आणि निस्वार्थ प्रेम घेऊनच जन्माला येतात. खरोखरच मुली ह्या परीसारख्याच असतात. हा लेख इंग्रजी लेखाचा भावनुवाद आहे. मकरंद दीक्षित यांचा हा लेख आहे. या लेखाचे सारे श्रेय त्यांनाच जाते. लेख आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.